2002 मधील सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित मराठी चित्रपट। दहावी फ रावसाहेब पटवर्धन शाळेत किंबहुना कुठल्याही शाळेत वर्ग मुलांच्या कुवतीनुसार निर्माण केलेले असतात। त्यात मुख्यत्वे करून अ तुकडी हुशार मुलांची तर बुद्धू मुलांची तुकडी फ असा एक अलिखित नियमच आहे। तशीच दहावी फ ही रावसाहेब पटवर्धन शाळेतील मुलांची तुकडी। या तुकडीतील मुले ही गरीब आई बापांची, ज्यांना पोटापाण्याची सोय लावण्यासाठी होणाऱ्या कामाच्या रगाड्यात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अशा गरीब आई बापांची असतात। दहावीच्या सहामाही परीक्षेत इतर तुकडीतील सगळी मुले चांगल्या मार्कांनी पास होतात तर दहावी फ मधील फक्त 3 मुले अतिशय कमी मार्कांनी सगळ्या विषयात पास होतात व इतर मुले नापास झालेली असतात। आधीच निकाल खराब लागलेला त्यात अ तुकडीतील एक मुलगा फ तुकडीतील मुलाला चिडवतो। त्यात सगळी तुकडीच एकमेकांशी भांडायला लागते। आता या भांडणात नक्की कोणाची चूक हे समजून न घेता चूक फ तुकडीतील मुलांचीच असणार असा शिक्षकांचा समज होतो आणि ते फ तुकडीतील सगळ्या मुलांना 50 रुपयांचा दंड ठोठावतात। या सगळ्या प्रकाराने फ तुकडीतील मुले खूप चिडतात व रागाच्या भरात शाळेत तोडफोड करायचा निर्णय घेतात। एके दिवशी रात्री व्यवस्थित प्लान करून मुले शाळेतील प्रयोगशाळेवर हल्ला करतात। त्यांना रस्त्यावरील एक मुलगा मदत करतो। शाळेत तोडफोड तर करतात पण त्या तोडफोडीत सामील असलेल्या सिद्धार्थ जाधव नावाच्या मुलाची ओळख दुसऱ्या दिवशी शाळेतील शिपायाला पटते। आता एक मुलगा फ तुकडीतील आहे असे कळल्यावर सगळी मुले फ तुकडीतील असणार असा सगळ्यांचा विश्वास बसतो। प्राचार्य पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवतात। शाळेत गणित व शास्त्र शिकवणारे शिक्षक गणेश देशमुख हे मात्र फ तुकडीतील मुलांना मिळणाऱ्या वागणुकीवर खुश नसतात। त्यांना या मुलांबद्दल तितकेच प्रेम असते जितके त्यांचे अ तुकडीतील मुलांवर असते। ते मुलांना प्रेमाने विचारतात की अशी नासधूस का केली, पण सुरुवातीला मुले नीट उत्तरे देत नाहीत। पण जेव्हा मुलांना खात्री पटते की देशमुख सर चांगले आहेत तेव्हा ही मुले सगळे खरं खरं सांगतात। मग या तोडफोडीची प्रायश्चित्त म्हणून सगळी उपकरणे मुलांनी स्वतःच्या मेहनतीने भरून द्यायची असे ठरवतात। मुले पण त्याला होकार देतात। काही गोष्टी तर दुरुस्त करून वापरणे शक्य असते पण काही गोष्टी विकत घ्यायला लागणार असतात। या सगळ्याचा खर्च 25,000 येणार असतो। तो खर्च सगळी मुले काम करून पैसे जमा करून भरून देण्याचे ठरवतात। आता या मुलांना या सगळ्यात यश येते का? या मुलांना इतर शिक्षक आणि विद्यार्थी समजून घेतात का हे बघा दहावी फ मध्ये। सिनेमा अतिशय उत्तम आहे। घरातील समस्त जनांना घेऊन बघण्यासारखा आहे। सिद्धेश जाधवची आई देशमुख सरांबरोबर जे काही बोलते ते अगदी खरं आहे व खूप विचार करण्याजोगे आहे। देशमुख सर त्यांच्या कॉलेज जीवनातील प्रसंग सांगतात तो खूप चटका लावण्यासारखा आहे। अतुल कुलकर्णीचा गणेश देशमुख खूपच छान, त्याचबरोबर ज्योती सुभाषची भूमिका पण अतिउत्तम। सिनेमातील सगळेच लोक आपापल्या परीने चांगली भूमिका करतात। अगदी सामान्य वाटणाऱ्या मुलांमध्ये पण खूप काही चांगले गुण असतात, त्याची चांगली जोपासना करायला पाहिजे असा संदेश हा सिनेमा देऊन जातो। सिनेमा अगदी जरूर बघावा असाच आहे।